नमस्कार, मी सुनील लाटेकर आणि आपण पाहत आहात लोक संदेश न्यूज। संख तालुका जत येथील 65 वर्षीय वृद्ध मागासवर्गीय समाजातील महिलेवर 34 वर्षाच्या नराधम तरुणाने असह्यतेचा फायदा घेत पाशवी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे। ही घटना बुधवारी रात्री 2 वाजता मळ्यात घडली। टोपणला मायाप्पा हुबनूर वय 34 वर्ष असे या नराधम तरुणाचे नाव आहे। याबाबत उमदी पोलिसात ॲट्रॅसिटीचा ॲक्ट व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी फरार आहे, पोलीस शोध घेत आहेत। संख येथील पीडित 65 वर्षीय वृद्ध महिला ही संख गावाशेजारील असलेल्या तलावाजवळ शेतातील वस्तीवर वास्तव्यास आहे। गावात तिचे भाऊ व इतर नातेवाईक राहतात। मंगळवारी रात्री 8 वाजता पीडित महिलेची प्रकृती बरी नसल्याने औषध गोळ्या खाऊन ती रात्री झोपी गेली होती। मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास तिला जाग आली। प्रकृती बरी नसल्याने पीडित महिला तिच्या घराच्या अंगणात असणाऱ्या चुलीवर चहा करून पिण्यासाठी बसली होती। इतक्यात तिच्या घराशेजारीच राहणारा टोपण्णा मायाप्पा हुबनूर हा गावाकडून मोटरसायकलवरून तिथे आला आणि तिच्यावर जबरीने बलात्कार केला। गुरुवारी पहाटे संशयित आरोपीच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक सुधारित कायदा सन 2015 अन्वये कलम 3(1)(2) व भादवी कलम 376 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बलात्काराचे प्रकरण गावात दडपण्यासाठी पीडित महिलेस व तिच्या नातलगांना पैशाचे आमिष दाखवत भीती घालून मिटवण्याचा खटाटोप केला। तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे तालुका अध्यक्ष श्रीकांत हुवाळे, जिल्हा उपाध्यक्ष संजय देवनाळकर, तालुका सरचिटणीस चित्रसेन कणमणी, मुस्लिम आघाडीचे तालुका अध्यक्ष शब्बीर नदाफ, विधानसभा अध्यक्ष राकेश कांबळे यांनी पीडित महिला नातेवाईकांना साथ देऊन गुन्हा दाखल केला आहे। फिर्याद पीडित महिलेने दिली आहे। तपास पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप सिंह गिल करीत आहेत व आरोपी पकडण्यासाठी पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर व पोलीस उपनिरीक्षक नामदेव दांडगे यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमण्यात आले आहे। पार्टीचा तालुका अध्यक्ष श्रीकांत हुवाळे आपणास निवेदन करू इच्छितो की जत तालुक्यामध्ये आजपर्यंत मागासवर्गीय लोकांच्यावरती अन्याय झालेले आहेत। प्रशासनाला आम्ही निवेदनं दिलेली आहेत पण अजून प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झालेली दिसत नाही। संघ या गावी 2 वर्षापूर्वी असंच एका मागासवर्गीय मुलीवरती बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता। त्यावेळीसुद्धा आम्ही आंदोलन केले, ॲट्रॅसिटीचा गुन्हा दाखल केला। तो गुन्हासुद्धा दाखल लवकर होत नव्हता। आम्ही आंदोलन करण्याची भाषा केली, संघ बंद केलं, त्यावेळी गुन्हा दाखल झाला। त्याच पद्धतीनं एका 65 वर्षीय वयोवृद्ध महिलेवर काल संघ या ठिकाणी एका नराधामाने, नालायक नतद्रष्ट नराधामाने त्या महिलेवरती, आई समान असणाऱ्या महिलेवरती बलात्कार केलेला आहे आणि त्याच्यावरतीसुद्धा आम्ही मुंबई पोलिसांच्या ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार 376 कलम टाकून गुन्हा दाखल केलेला आहे। आणि या कार्यक्रम या प्रसंगी आमच्या जत तालुका रिपब्लिकन पार्टीचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष संजय देवनाळकर, सचिव चित्रसेन कनंबडी, संघटक इरापा केंगार, मुस्लिम आघाडीचे अध्यक्ष शब्बीर नदाफ, विधानसभा क्षेत्र आघाडीचे अध्यक्ष राकेश कांबळे इत्यादी लोक आम्ही गेलो। रात्री 3 वाजेपर्यंत उमदी पोलिसात गुन्हा दाखल झाला। अजून त्या आरोपीला पकडलेलं नाही आणि जर आरोपी त्यांना मिळाला नाही तर आम्ही पुन्हा मागच्या वेळीसारखं संघ बंद करून तीव्र आंदोलन करू आणि संघमध्ये तोडाफोडीचं राजकारण करू। 11वी व 12वी रेग्युलर स्टेट बोर्डची तयारी IIT, JEE, NEET, CET यांचे प्रशिक्षण केंद्र JKSIS अकॅडमी इस्लामपूर, मुलींसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह तसेच मुलांसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह, 100% यशाची खात्री देणारे एकमेव प्रशिक्षण केंद्र JKSIS अकॅडमी इस्लामपूर, MBBS, BBS, BAMS, BHMS, BSc फॉरेस्ट्री, BSc फिशरी, BSc नर्सिंग तसेच इंजिनिअरिंग क्षेत्रातील यशाचे दालन खुली करून देणारे एकमेव केंद्र म्हणजे JKSIS इस्लामपूर। मेस, ट्यूशन, हॉस्टेल याची सुविधा एकाच छताखाली। या अकॅडमीचे वैशिष्ट्य म्हणजे चेअरमन स्वतः शिकवतात, मुलांकडे मुलींकडे स्वतः लक्ष देत असतात। दिल्ली, कोटा आणि कानपूर येथील तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन। सर्व अकॅडमी 24 तास CCTV कॅमेऱ्याच्या कक्षेत। सर्वात महत्वाचे, फक्त 30च विद्यार्थ्यांस प्रवेश। त्वरा करा, ऍडमिशन सुरू, मर्यादित प्रवेश। आता चिंता करू नका, स्पेशल एज्युकेशनल टॅप करा। नीट, JEE, CET बरोबरच 11वी 12वी स्टेट बोर्ड सर्व तयारी JKSIS अकॅडमी इस्लामपूर। संपर्क सौ संध्या पाटील MSc ND, मोबाईल नंबर 94-20-67-46-96, 98-50-65-66-64, इन्चार्ज RY गुटुगडे सर,
मोबाईल नंबर 97364692640।